नमस्कार मित्रांनो, एस आर फिल्म या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनोपूर्वक असं स्वागत करतोय. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू तसा खास आहे, कारण आज माझ्या बाबतीत 3 अशा गोष्टी आनंदाच्या घडलेल्या आहेत, त्या तुमच्यावर मी शेअर करणार आहे. सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे आपलं यूट्यूब फॅमिली आहे, ही यूट्यूब फॅमिली जे सबस्क्रायबर आहेत ते सबस्क्रायबले 1000 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत, त्याबद्दल मी तुम्हा सर्व प्रेक्षकांचे ज्यांचं यसाड फिल्म परिवारामध्ये मोलाचं सहकार्य आहे अशा सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. तुमच्या सपोर्टशिवाय आणि तुमच्या सहकार्याशिवाय हे होणं शक्य नव्हतं. अजूनही सबस्क्रायबर वाढत आहेत, चांगले व्ह्यूज व्हिडिओंना येत आहेत, हे सर्व तुमच्यामुळे आणि तुमच्या सहकार्यामुळे होत आहे. असेच आमच्यावरती प्रेम करत जा आणि करत राहा, त्याचबरोबर यातूनच आम्हाला काहीतरी नवीन नवनवीन बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुकत्याच शेनगाव येथे पार पडलेल्या सुंगी भजन स्पर्धा, राज्यस्तरीय सुंगी भजन स्पर्धेमध्ये आमच्या गावातील माऊली संगीत सुंगी भजनी मंडळ नवले यांचा चतुर्थ क्रमांक देखील आलेला आहे. या भजनी मंडळाचा मी निर्माता दिग्दर्शक आहे. त्याचबरोबर मला वैयक्तिक तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैयक्तिक मानांकनांमध्ये भटजीच्या उत्कृष्ट भटजीच्या भूमिकेसाठी मला मानांकन मिळालेलं आहे. आणि यापूर्वी देखील बऱ्याच वेळा मी या भूमिकेसाठी मानांकन मिळवलेलं आहे भटजीसाठी, आणि तीच परंपरा राखण्याचं काम मी पुन्हा एकदा केलेलं आहे. आणि हे सर्व तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे, त्याचबरोबर सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झालं. आमच्या गावातील बालकलाकार असतील, त्याचबरोबर आमच्यावरती प्रेम करणारे, आम्हाला सहकार्य करणारे आपल्याच परिसरातील कलाकार मंडळी असेल, या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आपण केलेलं आहे. म्हणजेच भुदरगडमध्ये नाव राखण्याचं काम या नवलेगावच्या मुलांनी युवकांनी केलेलं आहे. यामध्ये खूप सारं कष्ट आहे, त्याचबरोबर रिहर्सल असेल, त्याचबरोबर मुलांचं कष्ट असेल, त्याचबरोबर पडद्याच्या मागे काम करणारे जे कलाकार आहेत त्यांचं देखील तितकंच मोलाचं यामध्ये योगदान आहे. आमचे मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, त्याचबरोबर उपाध्यक्ष अशोक कांबळे यांची देखील मेहनत आहे, त्याचबरोबर मंडळातील सर्व सदस्य मंडळी यांचं देखील याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. आणि त्यांनी सर्वांनी मला दाद दिली आणि मला प्रोत्साहन दिलं, म्हणूनच आज आपण भुदरगडमध्ये एकमेव जे सांस्कृतिक कला, आपण लोककला जोपासण्याचं काम जे हाती घेतलेलं आहे त्यासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे, ते म्हणजे आमचं माऊली संगीत सुंगी भजनी मंडळ नवले. खरंच असंच प्रेम करत राहा. जवळजवळ मंडळाची आमच्या स्थापना जी आहे ती स्थापना 12 डिसेंबरला झाली होती, म्हणजेच मागच्याच वर्षी. आणि एका वर्षामध्ये जवळजवळ 25 कार्यक्रम शो आम्ही केले, त्याचबरोबर जाईल तिथे आम्हाला त्या गावातून चांगला प्रतिसाद मिळाला. तुम्ही व्हिडिओ काही माझ्या चॅनलवरती बघत असाल, त्या व्हिडिओमधून देखील प्रचंड प्रमाणात लोकांचं प्रेम आणि व्ह्यूज त्या व्हिडिओंना येत आहे. कार्यक्रमही भरपूर असतात आणि त्याच्यातूनही मी पेशाने शिक्षक आहे, त्यामुळे हे सर्व सांभाळून आपण ही जी कला आहे ती जोपासण्याचं काम मी करत आहे. मला वाटतं आपल्या चॅनलचा जो हा 1000 टप्पा जो आहे हा सहसा लवकर पूर्ण झालेला नाही आहे. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे मी चॅनल बऱ्याच वर्षा अगोदर काढलेलं होतं, मात्र त्याच्यावरती इनॲक्टिव्ह होतो, म्हणजे त्याच्यावरती फारसं काय व्हिडिओ टाकत नव्हतो, मात्र या वर्षामध्ये याच्यावरती व्हिडिओ पडत गेलेत आणि हा टप्पा पूर्ण झालेला आहे. आणि लवकरच चॅनल देखील आपलं मॉनिटाईज होऊन जाईल. त्याचं कारण असं आहे की आपले वॉच टाईम जे आहे ती देखील चांगली आहे, लवकरच हे देखील होऊन जाईल. आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे, प्रेमामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे. म्हणूनच ह्या 3 गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. पहिली म्हणजे आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणे, दुसरी गोष्ट आमच्या भजनी मंडळाचा चतुर्थ क्रमांक येणे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला उत्कृष्ट भटजीच्या भूमिकेसाठी मानांकन मिळणे. या स्पर्धेमध्ये जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित जी भजनं आहेत 9 भजनांनी सहभाग नोंदवलेला होता, आणि यामधून मला उत्कृष्ट भटजीसाठी मानांकन मिळालेलं आहे, ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे. आणि त्याचबरोबर आमच्या मुलांच्या, आमच्या कलाकारांच्या कष्टामुळे, आमच्या गावातील बालकलाकारांच्या सहकार्यामुळे, त्याचबरोबर त्यांच्या श्रमामुळे, आणि त्याचबरोबर आमच्यावरती प्रेम करणारे आमचे सर्व रसिक मित्र या सर्वांच्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे.
नाहीतर हे होणं तितकंसं शक्य नव्हतं, आणि त्यामुळे तो आनंद देखील मी तुमच्याबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून या शेअर करणार आहे. त्याचे देखील फुटेज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकताय. आणि हे सर्व करत असताना बऱ्याच जणांचा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे, त्याचबरोबर खास करून जी कलाकार मंडळी आहे त्यांचं देखील सहकार्य, त्याचबरोबर शेनगावमधील कमिटी जी आहे त्यांचं देखील आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे तिथे गेल्यानंतर. आणि ह्या सर्वांच्या सहकार्यामुळे रसिक जे श्रोते आहेत त्यांच्या प्रेमामुळे आज आपण जी आमच्या गावची परंपरा होती सुंगी भजनाची, ती जतन आणि जोपासण्याचं काम आम्ही जे चालू ठेवलं होतं त्याला खऱ्या अर्थाने म्हणजे चौथा क्रमांक असे ना तो मिळालेला आहे. आणि यशाची पहिली पायरी म्हणायला काही हरकत नाही, आणि इथूनच पुढे आपल्याला आणखी नवीन काहीतरी करण्याचं किंवा नवीन त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी प्रेरणा मिळेल. खास करून आजची युवक पिढी जी आहे ती मोबाईल असेल, इंटरनेट असेल आणि सोशल मीडिया असेल यामध्ये गुरफडून गेलेली आहे. आणि याच्यातून काहीतरी एक वेगळा, खास करून आमच्या गावातील जी मुलं आहेत आता संध्याकाळची या भजनाच्या माध्यमातून का असेना एकत्र येतात, थोडा वेळ मोबाईलपासून दूर जातात, आणि जी काय भारूड असतील, शास्त्रीय भारूड असतील, शास्त्राला धरून काही भारूड असतील किंवा काही सोंगे असतील, यासाठी आपण एकत्र बसून त्याचं प्रॅक्टिस करत असतो. आणि त्याच्यातून नवनवीन जी मुलांच्यामध्ये जे काही प्रेरणा आहे त्या निर्माण होतात, खास करून लहान मुलं देखील उत्साहाने यामध्ये भाग घेत आहेत. हे सर्व तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि खास करून यूट्यूबवरती एक व्हिडिओ खास करून आपला व्हायरल होत आहे, आणि तो म्हणजे लग्न सोहळा. अवश्य तुम्ही जाऊन तो व्हिडिओ माझ्या चॅनलवरती जाऊन पहा, तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच आवडेल, कारण की या भारुडामधून खूप मी लोकांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे आणि यामुळेच माझ्यावरती लोकांचं जे काय एक बघण्याचा दृष्टिकोन आहे की विनोदी कलाकार म्हणून, तर ते शक्य झालेलं आहे. आणि तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकताय. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो की तुम्ही आमच्यावरती असंच म्हणजे जे काय प्रेम करत आलेलं आहात असंच प्रेम तुमचं इथून पुढेही असू द्या. आणि या ठिकाणी मी तुम्हाला चॅनलवर जर अजून कोणी नवीन असतील तर त्याने चॅनलवरती या, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट आणि नवनवीन व्हिडिओ नक्की पाहायला मिळतील. तोपर्यंत धन्यवाद.